शेतकरी मित्रांनो, पावसाळी वातावरणामध्ये किंवा पाऊस पडल्यानंतर कांदा रोपावरती मर रोग असेल, पिथियम असेल, कोलेटोट्रायकम ज्याला आपण ट्विस्टर म्हणतो, पिळ्या रोग म्हणतो, रोग पिवळे पडतात, वाकडे होतात, या रोगांची दाट येण्याची दाट शक्यता असते. त्याच्यासाठी प्रतिबंधात्मक म्हणून किंवा उपचारात्मक म्हणून तुम्ही जर आपल्याकडे कोणतंही दाणेदार खत असेल, त्या खतामध्ये साधारणतः 10 गुंठे जमिनीसाठी 250 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि त्याच्यामध्ये थायोग्रीन साधारणतः 1 किलो हे सल्फर मिक्स करून तुम्ही पूर्ण क्षेत्रावरती ब्रॉडकास्ट करायचे, फोकून द्यायचे. त्याच्यानंतर फवारणीमध्ये संचार 40 2.5 मिली, कोसाइड 1 ते 1.25 ग्राम, व्हॅलिडामायसिन 1 मिली, इन्फ्यूज 1 मिली प्रति लिटर पाणी. त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसाच्या अंतराने स्कोर 1/2 मिली, त्यामध्ये कुमानेल 2 मिली, केटू व्हायब्रंट 1 ग्राम आणि इन्फ्यूज परत त्याच्यामध्ये 1 मिली प्रति लिटर पाणी. अशा 2 फवारण्या जर तुम्ही घेतल्या आणि खतामध्ये मिक्स करून जर तुम्ही कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि थायोग्रीन सारखं सल्फर जर तुम्ही जमिनीमध्ये देण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला ह्या वातावरणामध्ये कांदा रोपाचं व्यवस्थापन करण्यासाठी खूप चांगला फायदा होऊ शकतो. धन्यवाद.